नमस्कार मित्रांनो, मी पास्किन पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये। मित्रांनो, आता आपण संविधान प्रक्रियेमधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अभ्यासणार आहोत, तो आहे न्यायालयांची भूमिका म्हणजे न्याय व्यवस्था। तर याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण संविधानाची चौकट जी आहे तिचा सविस्तर अभ्यास करूयात। तर मित्रांनो, आपण जाणता की संविधाना संबंधीचे कायदे जे आहेत ते करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला असतो, पण त्या कायद्यांचा अर्थ लावण्याचा अधिकार जो आहे तो मात्र न्यायालयाला असतो। म्हणजेच काय, संसद जरी कायदे करत असेल तरी देखील तिला संविधानाची मूलभूत चौकट जी आहे ती बदलता येत नाही, कारण त्या ठिकाणी न्यायालय जे आहे ती संविधान जे आहे त्याचं संरक्षण करत असतं। म्हणूनच देशामध्ये जी काही समतेची लढाई आहे तिच्यामध्ये न्यायालयाची भूमिका जी आहे ती सर्वात महत्त्वाची ठरते। मित्रहो, आता आपण न्यायालयाने जे महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत त्यांचा सविस्तर आढावा घेऊयात। याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर बालकांचे संरक्षण हक्क आहेत, त्याचप्रकारे मानवी हक्कांची जपणूक, व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक, तसंच महिलांची प्रतिभा राखण्यासाठी संबंधीचे काही निर्णय केलेले आहेत ते, तसंच आदिवासी सक्षमीकरण म्हणा, 3 तलाक संबंधीचा जो काही निर्णय आहे तो, तसंच निवडणुकांमध्ये जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत त्यांना रोखण्यासंबंधीचे जे निर्णय आहेत असे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते न्यायालयाने केलेले आहेत, आणि हे सगळे निर्णय जे आहेत ते खूप महत्वाचे ठरलेले आहेत। जर तुम्ही पाहायला गेलात या सगळ्यांच्यामुळं लोकशाही आणि जी राजकीय प्रक्रिया आहे ती एक प्रकारे परिपक्व होण्यास मदत झालेली पाहायला मिळते। मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला लोकशाही सुशासनाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती चर्चेला दिलेली आहेत। मित्रांनो, सुशासन केव्हा म्हणता येईल, ज्या वेळेला सरकार जे आहे ते जनतेशी उत्तरदायी असतं, म्हणजेच ते प्रभावी आणि कार्यक्षम असतं, ज्या काही जनतेच्या मागण्या आहेत त्यांना ते प्रतिसाद देतं, त्याचप्रकारे पारदर्शक राजकारभार जो आहे तो करत असतं, आणि जे काही निर्णय आहेत त्यांच्यामध्ये लोकांचा सहभाग असतो। तर ही काही लोकशाही सुशासन जे आहे त्याच्या संबंधीची वैशिष्ट्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। मित्रहो, आता आपण पाहणार आहोत, पहा की ज्या प्रकारे आपण सुरुवातीला म्हटलं की न्यायालय जे आहे ती संविधानाची चौकट जी आहे तिचं रक्षण करत असतं, म्हणजे मूलभूत चौकट जी आहे तिचं रक्षण करत असतं। मग या चौकटीमध्ये नेमकं काय असतं, तर पहा पहिलं आहे ते आहे शासनाचं लोकशाही आणि प्रजासत्ताक स्वरूप, म्हणजेच काय, सरकार जे आहे ते हुकुमशाही करू शकत नाही। दुसरं आहे संविधानाचं संघराज्यात्मक स्वरूप, म्हणजेच काय, जे काही राज्य सरकार आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने म्हणजे एकमेकांच्या सहकार्यातून देशाचा राज्यकारभार जो आहे तो करावा लागतो। तिसरं आहे देशाचं ऐक्य म्हणजेच एकात्मतेचं संरक्षण, म्हणजेच जे काही सार्वभौमत्व आहे ते अबाधित ठेवणं, आणि चौथं आहे ते आहे की जी काही धर्मनिरपेक्षता आहे आणि संविधान जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे हे मानून देशाचा राज्यकारभार करावा लागतो। तर अशा प्रकारची जी संविधानाची मूलभूत चौकट आहे तिचं संरक्षण करण्याचं काम जे आहे ते मित्रहो न्यायालय करत असतं। तर मित्रहो, आजच्या पाठामध्ये फक्त एवढंच, आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन पाठ घेऊन काहीतरी नवीन शिकण्यासाठी। तोपर्यंत झोकासोबत शिकत राहा।